तर पहिले आमची मागणी आहे की सिंगल सेल रुग्णांना 2016 दिव्यांगमध्ये ऍड केलेला आहे, परंतु केंद्र सरकारच्या ज्याच्या कटीमुळे आमच्या रुग्णांना परमनंट युडी आय डी कार्ड देत नाही आहे आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही गव्हर्नमेंट याच्यामध्ये आरक्षण मिळत नाही आहे, तर आमच्या सिकल सेलच्या रुग्णांना गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून त्यांनी आपला सुसर आयुष्य जीवन जगता आलं पाहिजे. दुसरी आहे आमची की सिकल सेल मुक्त भारत जर करायचा असेल तर सिकल सेल बाळच जन्माला येऊ नये यासाठी गर्भवती महिलांचं सिरियस टेस्ट करून त्यांच्या गर्भामध्ये सिकल सेल मुलगा आहे किंवा नाही याची जी सिरियस टेस्ट आहे ती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये, डागामध्ये व्हायलाच पाहिजे, कारण त्याच्यामुळेच आपण सिकल सेल मुलाचा जन्म रोखू शकतो. तिसरी गोष्ट आहे की नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये आमच्या रुग्णांसाठी जिथे की एकाच ठिकाणी सगळ्या ट्रीटमेंट मिळायला पाहिजे त्यासाठी एक्सलन्स सेंटर उभारायला पाहिजे. रुग्णाला इकडे तिकडे धाव न घेता एकाच ठिकाणी सगळी ट्रीटमेंट आणि औषध पाणी सगळं मिळालं पाहिजे.